रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जवळच्या समुद्रामधल्या पद्मदुर्ग किल्ल्याची पार दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभाग असो किंवा अन्य शासकीय यंत्रणा, कुणीही या किल्ल्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळं दुर्लक्षित पद्मदुर्गाचा एक एक चिरा ढासळतो आहे. रायगड जिल्ह्यात अरबी समुद्रातला हा पद्मदुर्ग सिद्धी नवाबाच्या समुद्र मार्गावरच्या हालचालींवर जरब बसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी हा एक. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा पद्मदुर्ग आजही ऊन, वारा, पाऊस आणि लाटांचा मारा झेलत उभा आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची आता पार दुरवस्था झाली आहे. इथे आल्यानंतर ह्या किल्ल्याची अत्यंत वाईट अवस्था दिसते. सगळे बुरुज ढासळलेले आहेत. इथे यायला पण काही व्यवस्था नाही आहे. शिवप्रेमी इथे कशा तरी प्रायव्हेट बोट करून वगैरे इथे येतात, पण शासनाकडून तशी काही कुठली इथे येण्यासाठी सोय नाही केलेली नाही आहे. पुरातत्व विभागाचा इथे एक बोर्ड दिसतोय, बाकी कुठल्याही प्रकारचं काही त्यांनी काही केल्याचं जाणवत नाही आहे. कुठल्याही किल्ल्यावर पाहायला मिळणार नाहीत इतक्या तोफा पद्मदुर्गावर पाहायला मिळतात, मात्र त्यांची काहीच देखभाल केली जात नाही. चारही बाजूंनी खारं पाणी असतानाही किल्ल्यात असलेली गोड्या पाण्याची चार टाकी आता कमालीची अस्वच्छ आहेत. दुर्लक्षामुळे इथल्या सगळ्याच वास्तूंची पार रयाच गेली आहे. गडाचे अनेक बुरुज ढासळले आहेत. कोकण कडा मित्रमंडळ वर्षातून एकदा इथं साफसफाई करतं, मात्र शासकीय यंत्रणेपैकी कुणीही इथे फिरकत नाही. या पद्मदुर्गावरती या आता तुम्ही पाहता की लाटा आपटून आपण या जलदुर्गाच्या पूर्ण नासाडी होत वचालेले आहे. आज जर सरकारने याच्याकडे जर लवकर लक्ष दिलं नाही किंवा याच्याकडे जे काही पडझड झाली याच्याकडे जर जर सरकारचं जर काम करायला सुरुवात केली तर बरं होईल, नाहीतर हे हा जलदुर्ग भविष्यात नामशेष व्हायला का वेळ लागणार नाही. या किल्ल्यात जाण्यासाठी बोटींची व्यवस्था नसल्यानं खासगी बोटीनं पर्यटकांना इथं जावं लागतं. शिवाय किल्ल्यावर उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्यानं अपघाताला निमंत्रण मिळण्याचीच दाट शक्यता असते. येण्या जाण्याची सोय नाही आहे, फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे बोटीची, आणि आतमध्ये गेल्यावर जेटी नाही आहे, म्हणजे प्रॉपर लोकांना उतरायला नाही मिळत. एका होडीतून दुसऱ्या होडीत जायचं ते खूप रिस्की आहे. ते वृद्ध जे असतात त्यांच्यासाठी ते सोयीचं नाही आहे, कन्व्हिनियंट नाही आहे. ह्यासाठी प्रशासनाने खूप म्हणजे आपल्याला भरघोस निधी देऊन इकडे ह्या किल्ल्यांची डागडुजी करायला पाहिजे आणि किल्ला पूर्ववत केला तर माझ्यासारख्या अनेक पर्यटकांना, आणखीन इथे मुरुडला भरपूर पर्यटक येतात, तर त्यांना सगळ्यांना हा किल्ला खुला करून द्यावा आणि ह्या किल्ल्याचा आनंद आणि हा निसर्ग आहे ह्या निसर्गाचा आनंद सुद्धा उपभोगता यावा. 15 मिनिटं आम्हाला वेट करावा लागला. चांगल्या बोटीची सोय आणखीन करायला पाहिजे. आम्हाला 2 बोटी मिळाल्या. आणखीन जरा जास्त बोटी अवेलेबल केल्या तर पर्यटक सुद्धा तिकडे जायला सोयीस्कर होईल. मुंबईजवळ समुद्रात शिवस्मारकासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे, मात्र शिवाजी महाराजांचं खरं खुरं स्मारक असलेल्या या गड किल्ल्यांकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष होतंय याचं शल्य शिवप्रेमींना सलत आहे. प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.